तर विदर्भ हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिला असं नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे मबियातील घटक पक्षांसोबत चर्चा सुरू असल्याचं देखील नितीन राऊत यांनी सांगितलं लोकसभेच्या निकालात सत्तावन्न जागांवर थेट काँग्रेस आणि भाजपची लढत होती जिथे मित्र पक्षांचे उमेदवार निवडून येतो ती जागा सोडणार असल्याचं देखील यावेळेला राऊत यांनी म्हटलेलं काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत सर आपल्यासोबत आहे सर विदर्भामध्ये काँग्रेस चाळीसपेक्षा जास्त जागा मागणार असं कळतंय काय सांगणार नाही विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे आमची येणारी जी आगामी निवडणूक आहे विधानसभेची ती महाविकास आघाडीच्या अंतर्गत आम्ही लढवणार असल्या असल्याकारणानं इतर जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांच्यासोबत आमच्या चर्चा सध्या सुरू आहेत हे ठीक आहे की विदर्भामध्ये आम्ही किती जागा मागणार तर याविषयीचं स्पष्ट संकेत यापूर्वीच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर जवळपास बासष्टपैकी सत्तावन्न जागा अशा आहेत की ज्या जागांवर आमचा थेट मुकाबला बी जे पीसोबत आहे आकड्यात सांगायचं झालं तर किती जागा मागतो विदर्भात बासष्ट जागा आहे बासष्टपैकी महाविकास आघाडीत काँग्रेस किती जागांवर दावा करणार महाविकास आघाडी विदर्भातल्या जवळपास सर्वच जागांवर मागणी त्या ठिकाणी करणार आहे नाही हे काय वाट वाटणी करणं म्हणजे हा पोरखेळ नाही आहे याला आकडेवारी लागते याला संदर्भ लागतात याला एक बॅकअप लागतं त्यांनी सांगावं ना की त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतो काँग्रेस पक्ष निश्चितपणे ही भूमिका स्वीकारेल की ज्या ठिकाणी त्यांचा पक्ष निवडून येत असेल त्या ठिकाणची जागा आम्ही सोडणार कॅमेरामॅन साईसह गजन मुमाटे टी व्ही नाईन मराठी नागपूर